घरुंदा घनसोली परिसरात चाललेले हे क्रिकेटचं उत्सव, थोडीशी घाई करा, थोडंसं प्रोफेशनलिझम दाखवा, वेळ मात्र फुकट घालू नका, आपल्याला आणखीन 3 मॅचेस खेळायचे आहेत मित्रांनो, घाई करा घाई करा. सामना 3 षटकांचा असेल, थोडीशी घाई करा. सूर्यप्रकाश फक्त 5 पासून 40 मिनिटांपर्यंतच आहे अपेक्षित, म्हणजे 40 मिनिटात आपल्याला 3 मॅचेस खेळायचे आहेत, एकाच मॅचला 40 मिनिटं लागतील जर या विकेटने तुम्ही खेळलात तर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एका तासात 15 षटकं टाकली जातात आणि आपण त्यांच्यापेक्षा दुप्पट वेळ घेतो. युवराजची बॅट पुन्हा त्याच्या हातात, चला थोडीशी घाई करा युवराज, पटकन विकेटवर चला, थोडस तुमचं वॉर्मअप देखील होईल, चला विकेटवर. युवराज आणि कुमार एक विस्फोटक जोडी, दोन्ही फलंदाज जेमतेम 5.5 फुटाचे, मात्र त्यांची कामगिरी खूप उंच आहे. भल्या भल्या गोलंदाजांना त्यांनी चौकार षटकार या स्पर्धेत मारलेत. युवराज पहिल्या सामन्यामध्ये खूप यशस्वी ठरला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता, तरी देखील या स्पर्धेची त्याची कामगिरी पाहता 3 सामन्यांमध्ये त्यांनी सुरेख कामगिरी केली, 2 सामन्यांमध्येच त्यांनी 30-35 जो मार्क आहे तो क्रॉस केलाय. या मॅचमध्ये मात्र त्याला मोठी खेळी करावीच लागेल, 3-4 चेंडू वगळता त्याला आता जास्त चेंडूंना सामोरं जावं लागेल, खूप चौकार षटकार मारावे लागतील. मॅचला सुरुवात होते, घाई करा, नॉन स्ट्रायकर जागेवर या आपल्या आणि मॅचला सुरुवात करा. राऊंड द विकेट गोलंदाजी करेल तो, पहिलं षटक घेऊन येईल शरद. राईट आर्म फास्ट, सुरेख वेगात टाकलेला चेंडू. अमित वाडकरचं ते 16 धावांचं षटक, त्यानंतर त्यांनी आशाच सोडून दिली होती की आपल्यामुळे ही मॅच आपण बहुतेक हारणार, मात्र त्याच्या इतर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आणि सामन्याचं चित्रच पालटलं. मात्र युवराजला त्यांच्या प्रमुख गोलंदाजाचा समाचार घ्यावाच लागेल, लाईनमध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धाव दिली आहे तिकडे, 2 चेंडू 1 धाव. बोरगावच्या संघाला पराभूत केल्यानंतर मात्र ताकद दुप्पट झाली असेल, उत्साह द्विगुणित झाला असेल, कॉन्फिडन्स देखील खूप हाय असेल, कारण एका मोठ्या संघाला पराभूत केल्यानंतर आपोआप सगळ्यांचा कॉन्फिडन्स वर जातो. या संघात अतिशय आक्रमक फलंदाज गोलंदाज आहेत, कर्णधाराने त्याच्या एक सुरेख झेल घेतला होता. धावसंख्या झाली ती 1-2 चेंडू 1 धावा, स्ट्राईक वर आहे तो फलंदाज कुमार अर्जुन दादा गोळे चषक 2019 घनसोला, सॉरी घनसोली घरोंदा, पहिल्यांदाच या भागात मी आलोय. चेंडू बॅटची कड घेऊन जाते सुरेख, गोलंदाजी चालली, मात्र आता शरदची पहिल्या मॅच मध्ये त्याच्यावर जोरदार प्रहार केला होता अमितनी, मात्र या मॅच मध्ये तो वर्चस्व राखतोय आपलं, ज्या त्याच्याकडून जी अपेक्षा होते त्याच अपेक्षेप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. पराभवाचं खापर त्याच्या डोक्यावर फोडलं जाईल की काय असं वाटत असताना त्याच्या इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये 8 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 16 धावा दिल्या होत्या त्यांनी. सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी खराब टाकलेला नाहीये, 4 चेंडू आणि 2 धावा. जर फलंदाज एखादा चांगला खेळत असेल तर त्यांनी सलामीलाच जावं. विराट कोहलीने देखील वन डे क्रिकेटमध्ये T20 मध्ये सलामीला येऊन फलंदाजी केली आहे, ज्या ज्या वेळेला गरज लागली आहे त्या त्या वेळेला तो बँगलोरच्या टीममध्ये फलंदाजीला सलामीला देखील आलाय. आता सध्या बऱ्याच वेळा तो नंबर 4 वर देखील होतो, अर्जुननी पण सलामीला यायला हरकत नव्हती. निर्धाव चेंडू जातोय, प्रत्येक वेळेला तेच निर्णय घेणं योग्य नसतं, थोडासा बदल असायला हवा. मात्र 5 चेंडू 2 धावा, जबाबदारी प्रेशर वाढते ते कुमार आणि युवराजवर. कुमार देखील थोडासा गडबडलेला दिसतोय. सुरेख फटका, कोणी सांगू शकणार नाहीये, चेंडू जाईल, 1 बाउन्स, पहिला चौकार.
स्ट्रॉंग पाहिजे कोणतरी तर मग आमच्या इथे लोकल मॅच आहे मग आम्ही शोधून काढतो कोणी कंप्लेंट केली मग रात्री त्याला त्रास ऍक्च्युली दुपारच्या बंदच पाहिजे डीजे एक षटक सहा धावा एक षटक सहा धावा पहिल्या पूलचा हा शेवटची मॅच आहे या संघातून विजय संघ अंतिम तीन मध्ये दाखल होईल म्हणजे व्हर्च्युअल सेमीफायनलची मॅच सुरू आहे शेवटच्या टप्प्यात जाण्यासाठी हा शेवटचा हर्डल क्रॉस करायचा गोळेवाडीचा संघ थोडासा मागे पडलाय धावसंख्या फक्त झाली आहे ती सहा तीन षटकांचा सामना खूप वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण पटकन लावून घ्या सुरेख चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढले पहिली धाव जोरात पूर्ण केली आहे विलास तिकडे तैनात आहे कॅप्टन मात्र फिल्डिंगच्या तुफान फॉर्म मध्ये बॅटनी काम होत नसेल मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करतोय तो फलंदाजीला जर विलास उभा राहिला तर त्याला बघून भीती वाटेल मात्र त्याची फलंदाजी तितकी चांगली होत नाहीये क्षेत्ररक्षण त्यांनी टॉप क्लास केलंय शरीर अशी पोलाड सारखी दिसत असली तरी तो महाराष्ट्राच्या एखाद्या मावळ्यासारखाच वाटतो मात्र कामगिरी तितकीशी चांगली होत नाही बॅटनी क्षेत्ररक्षण टॉप क्लास केलाय एक कॅच त्यांनी घेतली होती शेवटच्या मोमेंटला तीच मॅच विनिंग कॅच ठरली ती धावसंख्या झाली ती सात सुरेख फटका स्ट्रेट शॉट चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या दिशेने फलंदाज बाद खर तर हे चांगल्यासाठी होईल कारण अर्जुन विकेटवर येईल तितकीशी बॅट तळपत नाहीये कुमारची अर्जुनला मैदानात यावंच लागेल कारण तो सध्या फॉर्म मध्ये त्यांनी स्ट्राईकवर येणं युवराजनी बॅटिंग करणं गरजेचं आहे गोलंदाजी टॉप क्लास झाली गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमी आहे दोन्ही गोलंदाज शरद आणि बाळा यांनी सुरेख कामगिरी केली गोलंदाजी करताना या संघाने सुरेख कामगिरी केली आहे महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स आणि अनुभव याचा सुरेख संगम असणारा खेळाडू म्हणजे बापू कारण बापू या पूर्ण मॅचला हँडल करतायत मग प्रमुख फलंदाजांना बाद करण्याचं काम करतात या अगोदरच्या सामन्यात त्यांना षटकार जरी लगावलं गेला तरी लगेच त्यांनी महत्वाची विकेट मिळवली होती जयराजची पहिल्याच चेंडूवर त्यांनी जयराजला बाद केलं होतं दोन्ही वेळेला दोन षटकांमध्ये बारा धावा असताना आणि पंधरा धावा असताना दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकल्या होत्या कारण बारा चेंडूंमध्ये पंधरा आणि तेरा धावा डिफेंड करणं उपांच्या मैदानात जवळजवळ अशक्य असतं मात्र दोन्ही वेळा ते त्यांना जमलंय म्हणजे गोलंदाजी या संघाची जमेची बाजू आहे मात्र युवराज तिथे समोर उभा आहे युवराज उभा आहे आणि युवराज मोठा प्रहार करतोय चेंडू जातोय सरळ क्षेत्राच्या दिशेने आणि कसा बसा तो चेंडू अडकलाय हातात दोन बोटांमध्ये चेंडू अडकतोय फलंदाज बाद होतोय दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद हाताला फेविक्विक लावून आले ते चेंडू निसटला तरी चिकटलाय दोन महत्वाचे फलंदाजांना बाद केला या अगोदर देखील जर तो सामना जिंकले असतील बोरगा विरुद्ध त्याचं प्रमुख कारण होतं की जयराजला पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलं बापू याच्यासाठी येथे सुवर्ण संधी आलेली आहे प्रकाश सनस यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिकसाठी आणि पुरेपूर अशा अनुभवाचा फायदा घेत आहे तो बापू बघूया बापू काय करतो आपल्या पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा संधी मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पहिला धाव पूर्ण केली आहे टीम हॅट्रिक होण्याची शक्यता आहे अरे हातस सोडून पळत्याच्या मागे धावणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे काकेत कळसा आणि गावाला वळसा सर तीन स्टंप समोर होते चेंडू डेड झाला नाही सावधानी हटी और दुर्गंधा घटी टीम हॅट्रिक झाली आहे मात्र संघाची हॅट्रिक झाली आहे तिसरा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद म्हणजे ज्याला बाद होणं नशिबात होतं त्याच्या तो बाद झालाच मात्र एक धाव अतिरिक्त जोडली गेली बापूने त्याला संधी दिली होती धावसंख्या झाली ती आता नऊ चेंडू शिल्लक आहे ते आठ जबाबदारी अर्जुनवर पुन्हा एकदा शिवधनुष्य पेलण्याची आठ चेंडू शिल्लक आहे धावा झाल्या त्या नऊ धावा तीसच्या आसपास घेऊन जाण्याची क्षमता एकाच खेळाडूमध्ये जो स्ट्राईकवर आहे
गोलंदाजी मार्कवर बापू सुरेख लेग ब्रेक ऑफ ब्रेक कैच ड्रॉप होते हैं, मैच ड्रॉप होते हैं, चषक देखिए ड्रॉप होते हैं, बहुत एक कैच ड्रॉप होते हैं। बापूंचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण सुरेख सुरेख गोलंदाज अनुभव तर सगळ्यांनाच असतो पण पावसाळ्यात किती भिजलोय आपण आणि किती घरातून काढले ते महत्त्वाचं आहे, यांनी मात्र भिजूनच काढलेत। चेंडूवरची कट घेऊन जातोय आता मात्र, ओ माय गॉड, अर्जुन लॉटरी काढ बाबा, नंबर दे तुझा। दोन चेंडूंवर दोन कॅचेस सोडले जातात, कोण आहे यष्टी रक्षक मागे? दर्शन कुठेतरी खड्डा बघा लब बाबा तिथे, कारण अशा कॅच सोडल्यानंतर परत गावाला जाणं मुश्किल आहे। एखादा घेऊन जाईल घरी, गावी जाताना ज्या धरणाच्या रस्त्यावरच तुला मध्ये सोडून जातील अशा कॅचेस ड्रॉप केल्या तर। धावसंख्या झाली होती 10, दोन सलग कॅचेस सोडल्यात आणि स्ट्राईकला पुन्हा तोच, म्हणजे जखमेवर मीठ सोडल्यासारखं आहे। अर्जुनला दोन संधी मिळालेत, आईचा आशीर्वाद कामी येतोय। बघूया पुढच्या 6 चेंडूंमध्ये हे समीकरण बदलतंय, 10-20 धावा होत आहेत का? चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, धावसंख्या 1 नी पुढे सरकते, धावसंख्या होते ती 11। जास्त जोरात मारण्याच्या नादात अर्जुन चुकतोय कारण कनेक्शन महत्वाचं आहे, टायमिंग त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, ताकद पुरेशी आहे, कनेक्शन महत्वाचं आहे, टेक्निक टायमिंग आणि टेम्परमेंट त्याचसोबत पॉवरचं संगम असलेला खेळाडू यशस्वी होतो। थोडीशी घाई करतो, जास्त जोरात मारण्याचा प्रयत्न करतोय पण क्लिअर शॉट्सच खेळतोय तो, पूर्ण हाफ हार्टेड शॉट खेळतच नाहीये, हेच त्याचं यशाचं गमक आतापर्यंत राहिलंय, तसाच तो खेळण्याचा प्रयत्न करतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होती 11। स्ट्राईक वर अर्जुन, खराब चेंडू, तितकासा व्यवस्थित समाचार घेता आला नाहीये, एक धाव। अप्रतिम गोलंदाजी झाली आहे ती विनोदची, बापूची आणि शरदची। पूर्ण दिवसभरात खरं तर विनोदला गोलंदाजी करायची संधी देखील दिली नव्हती, मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर सुद्धा, म्हणजे इतकी खोली आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये। आता मात्र पुन्हा त्याला आमंत्रित केलं जाते, धावसंख्या झाली ती 12। उर्वरित 4 चेंडू, स्ट्राईक वर अर्जुन, चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, एक धाव। धावसंख्या झाली ती 13। पुढचे 3 चेंडू जर व्यवस्थित पडले तर पुढच्या फेरीत जाण्यापासून रोख रक्कम या 3 क्रमांकापासून या संघाला कोणीही थांबू शकणार नाही, एकच व्यक्ती त्यांच्यामध्ये आहे तो म्हणजे अर्जुन। 3 चेंडूंचा खेळ शेष, धावसंख्या झाली ती 13। सुरेख फटका मारला, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून जातोय, चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेने, आणखीन एक धाव, अप्रतिम गोलंदाजी, जागा देत नाहीये, शॉट चेंडू असे टाकतोय की ते सीमारेषेच्या दिशेने न जाता जिथे घोषित क्षेत्र आहे मैदानाची मर्यादा त्या दिशेने जात आहेत। धावसंख्या झाली ती 14। पुढच्या 2 चेंडूंमध्ये एक षटकार लागणं अपेक्षित आहे, अन्यथा ही धावसंख्या खूप छोटी होऊ शकेल। चला अशा चुका करत राहा कारण धाव असतानाच क्रॉस झालाय बहुतेक, 2 धावा, म्हणजे किती धावा सर, 3 धावा जोडल्या जातील, 1, 2, 3 17 धावा जोडल्या जात आहेत। तीन धावा बघा, एक चूक जिथे पुन्हा स्ट्राईक अर्जुनला मिळते, एकही धाव नव्हती तिकडे 3 धावा। सामना जर क्लोज झाला तर हा तुमची जी हाराखिरी आहे ती तुम्हाला भारी पडलेली दिसेल, एक छोटा इन्सिडेंट आणि मॅच तुमच्या हातातून निघून जाईल। आखरी गोली, शेवटची संधी, अर्जुन गोळेवाडीच्या संघाला या संकटातून बाहेर काढतोय का? सुरेख फटका, अर्जुन आपल्या संघाला या संकटातून दूर करतोय, अप्रतिम षटकार। बघा एक चूक आणि 9 धावांचा मोबदला द्यावा लागतोय, एका हातात कॅच पकडणाऱ्या त्या प्रेक्षकांना बक्षीस आहे। इकडे या सर, त्या प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक असणाऱ्या नंतर
टी शर्ट्स आहेत एक्स्ट्रा त्याला देऊन टाका सन्मान चिन्ह येतोय का कुणी घेतला नसेल सन्मान चिन्ह तो देऊन टाका त्याला बघा जिथे धावसंख्या 14-15 राहिली असती ती आता जाऊन पोहोचते दुसरी क्रिकेट स्पर्धा नाही चांगले बोलता यांचे दोन वेगळे आहेत आपले वेगळे पुढच्या आठवड्यात एक मोठी स्पर्धा आणखीन एक मोठी स्पर्धा वाई पश्चिम तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आणखीन एक स्पर्धा दिनांक 21 व 22 डिसेंबर कुठेही जाऊ नका ठिकाण फक्त एकच असणार आहे जोगाव जोगाव पुढचं डेस्टिनेशन क्रिकेटचा उत्सव महाराजा फायनान्स श्री गणेश दादा भंगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे वाढदिवस साहेबांचा पण जल्लोष मात्र क्रिकेट रसिकांचा असेच सगळ्यांचे वाढदिवस असू दे प्रत्येक आठवड्यात बरं आठवड्यात रविवारीच वाढदिवस निघतात सर चांगलंय तुमचा वाढदिवस प्रत्येक आठवड्यात येऊ दे आणि आणखीन स्पर्धा खेळाडूंना खेळायला मिळू दे संतोषजी तुम्हाला पण पुन्हा येण्याची संधी आहे पुढच्या रविवारी देखील मग या स्पर्धांसाठी सतीश सनस सुशील डफळ रेनावळे संघाने आपले फलंदाज त्वरित पाठवायचे या मंडळींसाठी कधीही मी वेळ काढू शकतो पण या स्पर्धेला ज्यावेळी मी गेल्या वर्षी 2 वर्षांपूर्वी मी सुरुवात केली होती कॉमेंट्री करायला पहिली स्पर्धा आमच्या विभागाच्या बाहेर तुमची स्पर्धा केली होती त्यानंतर छोट्या छोट्या टुर्नामेंट्स भेटत गेल्या इंग्लिश कॉमेंट्री करतो मी मला मराठी तितकंसं जमत नाही पण इंग्लिश कॉर्पोरेटच्या कॉमेंट्री छोटंसं मैदान असते मोठमोठे लोक क्रिकेट खेळतात बॅटही पकडता येत नाही त्यांना त्यांनी कसाही फटका मारला तरी त्यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण कौतुक केल्यानंतर संध्याकाळी पैसे खूप भरपूर मिळतात मात्र त्यांच्या क्रिकेटमध्ये त्यांना चांगलं बोलून आपला किस्सा मात्र भरला जातो मन मात्र भरलं जात नाही मात्र मनसोक्त आनंद मिळतो अशा स्पर्धांमध्ये कारण ती जी शिस्त मी गणेश ढवळे चषक स्पर्धेत पाहिली सगळ्यांचा जी आपुलकी पाहिली ती कुठेच नाही पाहिली कारण त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सल्यूट आहे तुमच्या त्या भागाला नक्कीच संतोषजी मानाची स्पर्धा असते आमच्या वाई पश्चिम भागातील ती गणेश शहीद गणेश ढवळे चषक समीकरण सोप 18 चेंडू 24 धावा गोलंदाजी मार्क वर आनंद बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने संधी आहे एक खेळाडू तमिळ बोलतोय तर दुसरा गुजराती दोघांमधला संवाद कमी सतरा चेंडू चोवीस धावा अंतिम तीन संघांमध्ये जाण्यासाठी ही लढत आहे अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळायचे थोडीशी घाई करा फ्लिक केला चेंडू जातोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आणखीन एका धावे करता संघाचं खातं उघडतोय स्वतःचं खातं उघडतोय तो फलंदाज दत्ता आणि शरदवर जबाबदारी असणार आहे या संघात अजूनही बापू सारखा एक चांगला खेळाडू आहे बापू सुरेख रनिंग बिटवीन द विकेट करू शकतो शेवटच्या मॅच मध्ये त्याचा अनुभव किती कामी येतो ते बघायचं आहे 16 चेंडू आणि 23 धावा फ्लिक केला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर निघून जातो चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुरेख घडतंय 2 धावा तिथे दिल्या जातील कारण चेंडू हवेत त्यांनी लगेच भिरकावून मागे टाकला चेंडू ट्रॅव्हल करून मागे येणं महत्वाचं असतं चेंडू लगेच विकेटकडे फेकणं महत्वाचं असतं ते मात्र त्यांनी चोख केलंय 3 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी अजूनही 21 धावा 15 चेंडू आणि 21 धावा तब्बल 24 संघ वाई पश्चिम विभागातील अतिशय दुर्गम भागातील काही गाव अतिशय चांगल्या निसर्गाच्या खुशीत असलेले गाव आणि त्या गावांमधून आलेले हे अतिशय चांगले खेळाडू सुरेख यासी रक्षण केलंय तिकडे कॉट बिहाइंडची अपील होते उत्साह भरपूर एकमेकांशी संवाद साधतात आणि हेच कम्युनिकेशन महत्वाचं असतं दोन्ही पंचांमधला ताळमेळ अतिशय टॉप क्लास झालाय डिस्कशन होतंय आवाज आला आहे का नाही आहे का कुठल्या कशाचा आवाज असेल अंदाज घेत आहेत आणि हे बघा हे दोन्ही पंच आपल्या जागेवर गेल्यानंतर निर्णय देणार आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकून घ्या पंचांनी आपला निर्णय फलंदाजाला बाद घोषित केलाय आणि दोन्ही संघांमधील हा कंसांमधला हा समन्वय खूप महत्वाचा असतो म्हणूनच बघा स्क्वेअर लेगच्या अंपायरचे हात कधीही आपल्या पुढे असतात जर एज लागला तर ते कळवतात आणि यांनी कन्फर्म केलं की आवाज आला तर बॅट त्याच्या जवळपास होती का शरीर होतं तर बॅट होती म्हणूनच फलंदाजाला बाद घोषित केलं
एमसीचे पंच असतील किंवा इंटरनॅशनल क्रिकेटचे पंच, हात दोन्ही पुढे ठेवण्याचं कारण मोठं ते असतं. स्क्वेअर लेगचा पंच जर एज असेल तर हाताने इशारा करतो की एज लागलाय आणि त्याच्याकडे लक्ष असतं समोरच्या पंचाचं. हाच ताळमेळ महत्वाचा. चला थोडीशी गाई करा. हाच तो फलंदाज हरीश की ज्याच्या फलंदाजीमुळे एका प्रबळ संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. हरीशनी वैयक्तिक 14 धावा ठोकून काढल्या होत्या 5 चेंडूंमध्ये, त्याच धावा निर्णायक ठरल्या होत्या. आता मात्र त्याच्यासमोर आव्हान असणाऱ्या एका मजबूत मनोबल असणारा संघ गोळेवाडीचा. आज गोळेवाडीचा संघ चांगली कामगिरी करतोय ते अर्जुनच्याच जीवावर. मात्र गोलंदाज आनंद देखील चांगली साथ देतोय. 4 चेंडू आणि फक्त 3 धावा, एक महत्वाचा फलंदाज माघारी परतलाय. चेंडू पुल केला, चेंडू पुन्हा ती चूक. ही चूक आता मात्र माफी नाही चुकीला. शॉर्ट पिच गोलंदाजी दंडित केली जाईल. दंडित होते 4 धावांनी. पंचांचा 4 धावांचा इशारा. 1, 2, 3, 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 7 वर. समीकरण बदलतंय. समीकरण आता होतंय ते 13 चेंडू आणि 16 धावा. 13 चेंडू 16 धावा, एक चौकार षटकार आणि सामना झुकेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्याच बाजूनी. आतापर्यंत सुरेख दबाव टाकला होता मात्र हा चेंडू खूप आखूट टप्प्याचा. हरीश पहिल्याच चेंडूवर चौकार. हरीश मात्र जास्त टेक्निक त्याची स्ट्रॉंग नाही आहे, मात्र वीरेंद्र सहवाग सारखा आहे. बॉल देखो और बॉल को मारो, तीच टेक्निक आहे त्याची. सी द बॉल, हिट द बॉल. एक धाव, एकच धाव मिळेल तिथे अगदी. तुम्ही जरी चेंडू तुम्ही ऐरोलीमध्ये मारला तरी तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. एक धाव, एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. 12 चेंडू आणि 16 धावा. थोडीशी घाई करा. सूर्यप्रकाश प्रत्येक मिनिटामागे सेकंदामागे कमी कमी होत चाललाय. लक्षात घ्या, यानंतर 2 षटकांचा सामना आपल्याला खेळवावा लागेल. एक सेमी फायनल आणि दुसरी फायनल. नशिबाची साथ कुणाला मिळते ते बघायचं आहे. खरं तर चिठ्ठ्या उडवण्यापेक्षा आपण रनरेट किंवा काही दुसऱ्या गोष्टी लक्षात ठेवून करायला हवा खेळ, की ज्यांनी चौकार षटकार जास्त मारलेत त्या संघाला पुढे जायची संधी मिळायला हवी. 3 चिठ्ठ्या तयार करून ठेवा. बारा चेंडू 16 धावा, थोडीशी घाई करा. सुरेख चेंडू लक्षात येतंय की ब्लॉक होल मध्ये टाकणं महत्वाचं आहे. 11 चेंडू 15 धावा. सध्या तरी कोणता संघ अंतिम 3 मध्ये दाखल होईल याची ग्वाही कोणीच देऊ शकणार नाही. मात्र दोन्ही संघांना समान संधी. फलंदाजी करणारा संघ थोडासा उजवा आहे कारण त्यांचा एकच फलंदाज बाद झालाय. इलेव्हन बॉल्स 15 रन्स. सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. त्या खेळाडूंनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं लॉंग ऑफच्या त्या खेळाडूंनी. प्रत्येक वेळेला तो चेंडू पकडायच्या वर कॅप ऍडजस्ट करतो, आता मात्र सरळ तो चेंडूवर गेलाय. 10 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 13 धावा. 10 बॉल्स 13 रन्स. 10 13 13 10. त्यांच्या लक्षातच नाही की आपण क्रिकेट खेळतोय की व्हॉलीबॉल. एक धाव, कारण चेंडू व्हॉलीबॉल सारखाच गेला आणि त्यांनी बहुतेक तो पुढच्या नेटमध्ये क्रॉस केला. एक धाव, कारण इतकी सोपी कॅच सोडायला नको मित्रा. कॅच कुणी सोडली? नवनात गोळेवाडीत प्रवेश निषिद्ध होईल अशी जर चुका केल्या तर. चेंडू पुल केला, कॅचची संधी आहे, तो क्षेत्ररक्षक सुरेख झेल. चेंडू निसटला होता खरं तर थोडासा. चला थोडीशी गाई करा, सेलिब्रेशन जागेवरूनच करा. चला 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 स्प्रेड व्हा पटकन. आठ चेंडू
फलंदाजांनी थोडीशी घाई करा, सूर्यप्रकाश कमी झाला तर तुम्हाला सामने खेळता येणार नाहीत. घनसोली घरंदाच्या या मैदानात हे सामने रंगतात. वाई पश्चिमचे खेळाडू स्टेजच्या डाव्या बाजूला, प्रत्येक जण या सामन्याचा निकाल काय होईल त्याची अपेक्षा करा. थोडीशी घाई करा, खूप टाइम डाउट करू शकतात फलंदाजाला. लक्षात घ्या, पुढच्या 3 सेकंदांमध्ये आत जायला हवं. नवीन आलेला फलंदाज थोडीशी घाई करा. अजूनही त्या सगळ्यांपेक्षाही फिट बापू. रनिंग बिटवीन द विकेट्स मगाशी पाहिल्या, बापूंच्या 2 धावा होत होत्या, समोरच्या खेळाडूची 1 धाव पूर्ण होत होती. 8 चेंडू आणि 12 धावा, माफ करा, 8 चेंडू 13 धावा, 8 चेंडू 13 धावा. चेंडू पुल केला, आणखीन एक संधी आहे. आता मात्र कॅच सोडत नाहीये, चूक करत नाहीये. थोडस हायस वाटतंय त्याला आता, ती कॅच सोडली होती मात्र ही थोडीशी डिफिकल्ट चान्स तो सहज घेतलाय. नवनाथ आता मात्र त्यांनी चूक केली नाहीये. अतुल चव्हाण कव्हरच्या दिशेने, उत्साह मात्र अतुलचा वाखाणण्याजोगा आहे. त्याच्या संघाला बांधून ठेवणार एखादा खेळाडू कोणी असेल तर तो प्रत्येक संघात असा एक खेळाडू असो. हिंदुस्थानच्या संघामध्ये हरभजन सिंग ती कामगिरी करायचा, प्रत्येकाला बांधून ठेवण्याचं काम करायचा संघात असताना. 7 चेंडू 13 धावा, सेवन बॉल्स 13 रन्स. सुरेख गोलंदाजी, फ्लॅट मारलेला कोणी सांगू शकणार नाही. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने निघून जातो, अप्रतिम क्षेत्र रक्षण, 1 धाव, वर्ड थ्रो, रॉकेट थ्रो, रवींद्र जडेजा सारखा थ्रो पडतोय. कोण आहे तो क्षेत्र रक्षक? सुजित गोळे, जबरदस्त क्षेत्र रक्षण, फक्त 1 धाव दिले. 6 चेंडू 12 धावा. आता होमगार्ड मध्ये काही दिवसांनी मुंबई पोलीस मध्ये येईल, अशीच फिल्डिंग करत राहिला तर दखल घेतील कमिशनर. 6 चेंडू 12 धावा. थोडीशी घाई करा. सूर्यप्रकाश पुन्हा कमी होतोय, लक्षात घ्या. प्रत्येक सेकंदामागे लाईटची इंटेन्सिटी असते ती कमी होईल. जसे आपण पैसे रुपयांमध्ये मोजतो तशी लाईट इंटेन्सिटी असते ती मोजली जाते, ती कमी होत जाते. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. सुरेख फटका मारला, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. 1 धाव घेतली जात नाहीये, डेड बॉल दिला. 6 चेंडू 12 धावा. जोरदार प्रहार केले चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, आता किती धावा मिळतील तिकडे? 1 धाव. थोडा उजवीकडे असता निर्णायक फटका लागू शकला असता, म्हणजे हा फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच आहे. फलंदाज कोण तर बापू. बापू आपल्या या क्रिकेटिंग करिअर मधला आणखीन एक सुवर्ण लिखित पान आपल्या या इतिहासाच्या करिअर मध्ये जोडत आहेत का? जोरदार प्रहार केला, कॅच होतोय, बापू बाद होतो आहे, मोठी विकेट. अनुभवी फलंदाज बापू माघारी परततोय. 4 आयोजक घाई करतात, लवकर लवकर मॅच करायने आमच्या टीमला 2 सामने खेळवायचे. 4 चेंडू आणि 11 धावा. बापू बाद होऊन तंबूत परतत आहेत, त्यांची जागा भरून घेण्यासाठी चाललेला आहे तो विलास तडाकेबाज फलंदाज. विलास बघूया काय करतो आपल्या संघासाठी. तत्पूर्वी पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोळेवाडी संघाकडून. चार बॉल
चार चेंडू 11 धावा अंतिम तीन मध्ये दाखल होण्याची ही संधी आहे. बघा एक चांगला फटका आणि आपल्या संघासाठी हिरो ठरू शकाल. अर्जुन जरी आयोजक असला तरी त्याला पराभूत करण्याची वेगळीच मजा असणार आहे. आणि जोरदार प्रहार केला जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त एक एकच धाव, तिकडे मारू नका. ऐरोलीला मारला तरी एकच धाव, थोडस पुढे राहणं गरजेचं आहे कारण तो शॉट त्याच अँगलने जातोय. समीकरण बदलतोय. तीन चेंडू 10 धावा, एक चौकार षटकाराची अपेक्षा आहे सामन्यामध्ये. रंगाचा विलास, हीच ती संधी, हा स्टेशन, हीच ती वेळ पराक्रम करण्याची. नवनाथ मात्र कामगिरी चोख पार पाडतोय. दोन चेंडू 10 धावा. एक चेंडू 9 धावा. फक्त तिघांनीच यावर. अभिनंदन गोळेवाडी पुढच्या फेरीत दाखल. गेला गेला, हा असं तात्या बरोबर आहे.